जीवनात संघर्ष करून यश मिळवणाऱ्या अनेक साध्या माणसांना झी 24 तासने प्रकाश झोतात आणले. त्यांची प्रेरणादायी कहाणी जगाला दाखवली. दिवाळी निमित्त ह्याच संघर्षवीरांच्या आयुष्यावर आणखी प्रकाश टाकण्याचा झी 24 तासचा हा अनोखा प्रयत्न आहे. आपुलकीची दिवाळी. गुम्मी गावातली ही आजी तुमच्या लक्षात आली का? आमच्या तरी चांगलीच लक्षात राहिली, कारण पाण्याअभावी गावकऱ्यांचे कसे हाल होत आहेत याची बातमी कव्हर करायला गेलेल्या आमच्या बातमीदाराला तिनं आपलं पाणी दाखवलं. तुझी बातमी नंतर कर, आधी पाण्याचा हंडा भर असा दमत जणू तिनं दिला. झी 24 तासच्या या बातमीचा तात्काळ इम्पॅक्टही झाला. गावात पाणी आलं, आजीच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला. तेव्हा खुश झालेल्या आजींनी आमच्या बातमीदाराला स्वतःच्या घरी बोलावून आपल्या हातांनी बनवलेला गुळाचा गोड चहाही पाजला. असं आपुलकीचं नातं निर्माण करणाऱ्या आजीसोबत झी 24 तासनं यंदा आपुलकीची दिवाळी साजरी केली. तिला खास भेटही दिली. तुम्ही लय चांगले केली, पहिल्याच बारे ना मी दिवाळी साजरी केली. म्हातारपणात ते बी वय गेली. आता कधी कधी समजतंय, कधी कधी समजत नाही, पण दिवाळी झाली. आजीबाईची दिवाळी अगदी आनंदाची आणि खुशी वाटली आम्हाला, कारण खेड्यामध्ये तुम्ही आता इथपर्यंत आले आणि आजीला गिफ्ट दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानतो. आज आमच्या बहिणीला शुभेच्छा भेटली हे मला आनंदाचं. आपलं जे जे 24 तास आपला फार फार आभार आहे. चांगलं तुम्ही काम केलं. या आपुलकीच्या दिवाळीनं आजीलाही गहिवरून आलं. आयुष्यात अशी दिवाळी कधीच साजरी केली नव्हती हे सांगताना तिला भरून आलं. पण आजींचा खमकेपणा हीच त्यांची खासियत आहे, तो कायम राहू दे आणि आजीला उत्तम आरोग्य लाभू दे हीच झी 24 तासकडून शुभेच्छा. मयूर निकमसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा.